कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भात झालेल्या वक्तव्यानंतर आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूरच्या गादीचा अपमान सहन करणार नाही, महाविकास आघाडीने ही भूमिका घेतली तर अपमान झालेलाच नसल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात वक्तव्य केलं. ते गादीचे वारसदार नसून कोल्हापूरची जनता हीच गादीची वारसदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा छत्रपतींचा अपमान असल्याचं मत महाविकास आघाडीने व्यक्त केलंय, तर हा अपमान नसल्याचं मत प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे. संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. वारंवार वक्तव्य कशासाठी केली की महाराजांच्या बद्दलची वैयक्तिक टीकाटिपणी आम्ही करणार नाही, हे सगळं तुम्ही आधी बोललात, पब्लिक डोमेन मध्ये बोललेला, आणि मग आता तुम्ही ही जर पातळी सोडत असाल तर कोल्हापूरची जनता, मी म्हणतोय तसं, कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. कोल्हापूरची जनता त्यांना योग्य ते उत्तर निश्चितपणे देईल. मला वाटतं नेमकं काय विधान केलंय मला कल्पना नाहीये. निश्चितच छत्रपतींच्या घराण्यांचा अवमान करण्याचं त्यांच्या मनात असू शकत नाही. स्लिप ऑफ टंग झाले किंवा संदर्भ काय मला माहीत नाही. तथापि मला वाटतं अनेकदा अशा प्रकारचं राजघराण्याविषयी बोललं गेलंय, त्याचं समर्थन होऊ शकत नाही.